कोल्हापूरच्या उपनिवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याचा शब्द काही क्षणात फिरवला असून भाजपा प्रदेशांनी दिलेला हा शब्द इतक्या लवकर फिरवणे याबाबत आश्चर्य असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। चंद्रकांत दादांनी शब्द देताना विचार करायला हवा होता अथवा त्यांचे पालन करावायचे हवे होते, मात्र चंद्रकांत दादांनी अनेक वेळा अशा घोषणा केल्या मात्र त्यांची अंमलबजावणी करत नाही, यामुळे त्यांची यापुढे विश्वासार्हता राहिलेली नाही अशी टीका देखील एकनाथराव खडसे यांनी केली आहे। कोल्हापूरचा विजय हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आणि राजकारणाचा भावी दिशा ठरवणारा आहे। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्राने लढले तर कोणत्याही पक्षाचा पराभव करू शकतात यातून दिसून आले आहे। या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात अशाच पद्धतीने एकत्र चालण्याची गरज खडसेंनी व्यक्त केली आहे। या निवडणुकीत हिंदुत्ववादाचा मोठा वापर केला गेला मात्र जनता सुज्ञ आहे। भाजपा हिंदुत्वाचा वापर राजकारणात आणि निवडणुकांपुरता करतो, त्यामुळे त्यांचा हाता आता तरीपणा मतदारांनी नाकारल्यानं मत खडसेंनी व्यक्त केला आहे। हनुमान चालीसा म्हणणे हा हिंदूंचा अधिकार, मात्र कधी म्हणावी याबाबत काही नियमावली आहे। समाजात थेट निर्माण करण्यासाठी हनुमान चालीसाचा उपयोग अयोग्य असल्याचं मतही खडसेंनी व्यक्त केलं आहे। गुजरात मधून एका लग्न कार्यक्रमाहून परत असताना त्यांनी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या अध्यक्षांच्या घरी भेट दिली होती, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। कोल्हापूरच्या विधानसभेच्या उपनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने घवघवीत असं यश मिळवलेलं, साधारणतः 19,000 मताधिक्याने या ठिकाणी महाविकास आघाडी विजय झालेली आहे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे। तिन्ही पक्ष जर एकत्र राहून एक दिलाने लढले तर या ठिकाणी कोणताही पक्ष त्याच्यासमोर टिकाव लागू शकत नाही, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। आणि मला वाटतं की पुढच्या भावी राजकारणाची ही दिशा ठरवणारा विजय आहे। मग त्या महानगरपालिकेच्या असो, नगरपालिकेच्या असो का विधानसभेच्या असतो, भावी कालखंडामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही तिघंजण एकत्र येऊन भाजपचा पराभव करू शकतो हा आत्मविश्वास या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि भविष्यामध्ये याच दिशेने चालण्याची आवश्यकता आहे। हनुमान चालीसा म्हणणं हा हिंदूंचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मारुती मंदिर असतील त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पूर्वीपासूनही आणि आजही या ठिकाणी हनुमान चालीसा लाऊडस्पीकरने म्हटला जातो। परंतु हनुमान चालीसा म्हणणं ते केव्हा म्हटलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याला शासनाचे काही नियम आहे, त्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून प्रत्येकाला त्याची परवानगी आहे। परंतु एखाद्या मशिदीसमोर जर त्या ठिकाणी नमाजाचं पठण चालू असेल तर जाणीवपूर्वक जर त्या ठिकाणी कोणी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते काही योग्य होणार नाही। समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण करणं आणि समाजामध्ये असंतोष पसरण्याचं काम करणं यामुळे समाज जीवनावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात। हे बघा, हिंदुत्ववादाचा या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला, पण जनता हुशार आहे। हिंदू हिंदुत्व मानतोच आहे, त्याने काही त्याचा धर्म सोडलेला नाही आहे। किंवा हिंदू मानणारा जो वर्ग आहे किंवा हिंदुत्वाची कास धरून चालणारा जो वर्ग आहे त्याला कधी कधी हा अतिरेकेपणा आततरीपणा न वाढणार आहे, आवडणार आहे। निव्वळ हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी आणि तोही निवडणुकांसाठी करायचा ही गोष्ट मतदारांनी या ठिकाणी नाकारलेली दिसते। गोंग्याने या निवडणुकीमधलं वैशिष्ट्य असं होतं की निवडणूक जी होत होती किंवा झाली ती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्षेत्रात झाली, त्यामुळे स्वाभाविकता सारा फोकस जो होता तो चंद्रकांत दादा पाटलांकडे होता आणि चंद्रकांत दादा पाटलांनी सुद्धा ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। त्यामुळे दादांनी या निवडणुकीमध्ये एक भीष्म प्रतिज्ञा केली होती की या ठिकाणी जर माझा पराभव झाला किंवा पक्षाचा पराभव झाला तर मी हिमालयामध्ये जाणं पसंत करेन। परंतु निवडणुकीचे आता निकाल आले आणि तत्काळ राणांनी शब्द फिरवला, मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षाने आपण जनतेला दिलेला शब्द इतक्या लवकर फिरवावा याचं आश्चर्य वाटतं। एक तर शब्द देत असतानाच विचारपूर्वक बोलायला पाहिजे होतं किंवा त्या शब्दाचं पालन करायला पाहिजे। चंद्रकांत दादांनी अशा स्वरूपाचं अनेक वेळा घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी कधी झाली नाही,
त्यामुळे आता चंद्रकांत दादा काहीही बोलले तर त्यांचे विश्वासार्हता तर याबाबतचे संपलेली आहे.